2021 साल संपायला अवघे काही तास उरले। 2021 चा सूर्य मात्र अस्ता लागलेला आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकताय मुंबईतील जुहू आणि मरीन ड्राइव ची सूर्यास्त। 2021 चा शेवटचा हा सूर्यास्त आहे। तर कोविडच्या दुसऱ्या लाटेपासून ते लसीकरणाचे परिणाम असं या वर्षात सगळं पाहिलंय। पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही ना या भीतीमध्ये हे वर्ष सरलं। पण माणसाचा स्वभाव आशावादी असतो, पुढे बघणारा असतो, भविष्याचे वेद घेणारा असतो आणि म्हणूनच 2022 साल हे 2021 पेक्षा नक्कीच चांगलं जाईल। ही दोन दृश्य आपण बघू शकताय जुहू आणि मरीन ड्राइव वरील सूर्यास्ताची। ही दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण बघू शकताय। 2021 च्या सूर्याचा अस्त होतोय। आज 2021 चा शेवटचा दिवस, शेवटचा सूर्यास्त आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीच्या माध्यमातून। मुंबईतील जुहू आणि मरीन ड्राइव ची ही नयनरम्य दृश्य आपण बघू शकताय। तर या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी लोकांची गर्दी सुद्धा जमलेली होती, मात्र पोलिसांनी त्यांना पांगवलेलं आहे आणि त्यानंतर इथं जाण्यास बंदी असली तरी देखील साम टीव्हीच्या माध्यमातून 2021 चा अखेरचा सूर्यास्त आपण बघू शकताय। आताची ही लाईव्ह दृश्य आहे जुहू आणि मरीन ड्राइव्ह परिसरातली। ही ताजी दृश्य आपण बघू शकताय। सुंदर अशी ही दृश्य फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। जुहू चौपाटीवरून ही दृश्य आपण बघू शकताय। याच्यामध्ये बोटी दिसून येत आहेत, त्याचबरोबर सूर्यास्त होताना सूर्य हा समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला दिसून येतोय आणि त्याचीच ही नयनरम्य अशी दृश्य आपण बघू शकताय। आज 2021 चा शेवटचा दिवस, शेवटचा सूर्यास्त आपण बघू शकतोय। यानंतर 2022 सुरू होईल उद्यापासून आणि त्यापूर्वीचा हा सूर्यास्त फक्त साम टीव्हीच्या माध्यमातून। जुहू मरीन ड्राइव इथली ही नयनरम्य दृश्य आपण बघू शकताय। इथं दरवर्षी मोठी गर्दी असते, लोक अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी जमत असतात, मात्र ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली आहे। चौपाट्यांवर जाण्यास बंदी आहे, त्याचबरोबर पार्कमध्ये जाण्यास सुद्धा संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंदी आहे। त्यामुळं 2021 चा अखेरचा सूर्यास्त आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीच्या माध्यमातून। अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यापूर्वीची ही नयनरम्य दृश्य आपण बघू शकताय। तर ही ताजी दृश्य सूर्यास्ताची गोव्यातून आलेली आहेत। गोव्यामध्ये गोव्यातील पणजी इथल्या चौपाटीवरची ही दृश्य आपण बघू शकता। या ठिकाणी काही नागरिक जमल्याचंही आपण बघू शकतोय। तर सूर्याची प्रतिमा, सूर्यास्त होण्यापूर्वीची प्रतिमा या समुद्राच्या पाण्यात उमटलेली सुद्धा आपण बघू शकतोय आणि सर्वजण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कोरोना आहे त्यामुळे घराबाहेर पडू नका आणि साम टीव्हीच्या माध्यमातून 2021 मधील अखेरच्या सूर्यास्ताचं दर्शन आपण घेऊ शकताय। माझी फ्रेंड आली आहे सोबत, तिची मुलगी पण आहे। तिने मला सांगितलं होतं की दीदी आपण 31 तारखेला काहीतरी प्लॅन करूया। म्हटलं हो नक्की। मी डायरेक्ट जॉबवरनं इकडे आली आणि इथे आल्यावर 5 वाजले आम्हाला आणि त्यांनी आम्हाला हकललं इकडनं। सो खरं वाईट पण वाटतंय। आम्ही त्यांना हे पण बोलतोय ना, आम्ही प्रिकॉशन्स घेतो, रेडी आहोत प्रिकॉशन्स घेऊन करायला, कारण आम्हाला स्वतःला भीती आहे ना, आम्हाला ओमिक्रॉन व्हायला नको हे आम्हाला कळतंय। मग त्यांनी असं करायला नाही पाहिजे नाही। तुम्ही फेस्टिवलच्या वेळेस डायरेक्ट नकार देता की फेस्टिवलच्या वेळेस तुम्ही काहीच करायचं नाहीये, त्यावेळेस तुमच्याकडे ओमिक्रॉन आहे, कोरोना आहे, सगळ्या गोष्टी आहेत। ओके, आणि अदर टायमाला ते सगळं चालतं तुम्हाला। मग तुम्ही ट्रेनमध्ये पण तसंच करा। ट्रेनमध्ये तर किती गर्दी असते, अजूनही पब्लिक पडते खाली, इथपर्यंत गर्दी असते। मग तिथे नाही चालत का त्यांना? तिथे ओमिक्रॉन नाहीये, तिथे कोरोना नाहीये। 31 डिसेंबर साजरा करण्यावर पण बंदी आहे, काय सांगाल? मग तेच ना, मला पटत नाहीये की तुम्ही ह्या गोष्टींना बंदी जर करता तर बाकी पण काही गोष्टी आहेत। आता पुढे इलेक्शन येणार आहे, तिथे तुम्ही बोलाल का मोर्चा काढू नका? तेव्हा तर चालेल ना तुम्हाला, कारण तिथे तुम्हाला पब्लिक कडनं वोट आवेत, मग तिथे सगळं चालेल तुम्हाला। मग ते पण नाहीये ना। अलविदा 2021 म्हणण्याची वेळ आलेली आहे।
आणि आजचा हा अखेरचा सूर्यास्त आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून. त्यानंतर उद्यापासून 2022 हे वर्ष सुरू होईल. तर वेगवेगळ्या आठवणींनी भरलेला हा 2021 अस्त होतोय आणि त्याची दृश्य आपण बघू शकताय मुंबई आणि गोव्यातून. ही दोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. एकीकडे मुंबईची दृश्य आहेत, या ठिकाणी काही बोटी आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यातच सूर्याचा अस्त हळूहळू होतोय. तर दुसरीकडे गोव्यामध्ये कदाचित निर्बंध नसावे त्यामुळे काही नागरिक चौपाटीवर दिसून येत आहेत. दरम्यान मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. चौपाट्यांवर पोलीस सेवेवरून गस्त घालतात, सेगवेवरून गस्त घालताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी मरीन ड्राईव्ह वर जमलेल्या मुंबईकरांना हटवलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह वर गर्दी केली होती. पोलिसांनी इथं जमलेल्या मुंबईकरांना हटवलेलं आहे. तर मुंबईतील सगळ्या चौपाट्यांवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. त्याची ही दृश्य आपण बघू शकताय. पोलीस या ठिकाणी गस्त घालताना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर लोकांना जी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे त्यांना हटवतानाही दिसत आहेत.